नमस्ते करतो, नंतर 24 जणांना मी पण नमस्ते करतो आणि इथे जमलेले सर्व पीवायचे स्टुडंट्स, माझं नाव सर्वप्रथम मी माझं इंट्रोड्युशन देतो मला. माझं नाव मनीष किंजी पटेल, राहणार डॉक्टर कॉलनी गडीलच. आज मी गुजराती समाजामधून येतोय. आज महाराष्ट्रात येऊन मला 22 वर्ष झाली. माझं पण लहानपण एकदम गरीबी, माझी आई सेंटमध्ये करायचे, माझे वडील ट्रकचे ड्रायव्हर होते. ते करता करता आम्हाला तीन भावंडांनी पाळले. खूप कष्ट करून लहानपण आमचं गेले. वयाचा 11 वर्षी असताना लहानपणीच मला खूप फुलेमध्ये काम करायचे, खूप मोठमोठे स्वप्न बघायचे, मला छंद होता. पण परिस्थिती बघून ते कसं होईल, धडधड मनातून निर्णय व्हायचं, ते अपुरं होईल का असं वाटत होतं. पण आयुष्यात 11 वर्ष असताना एक अशी घटना घडली माझ्या आयुष्यात की त्या घटनेला सबब आहे जागतिक विनाशकारी प्रलयकारी घटनेची, ती जोडली जाते. ती घटना म्हणजे 2001 साली झालेली कच्छ मध्ये भूकंप. तो भूकंपात कारणीभूत आहे की आज मी इथं उभा आहे. त्या भूकंपात मी 11 वर्ष असताना तेवढं मी बघितलं, ते दीर्घ 2 महिने असं सर्व्हाइव्ह केलं, बघितलं की ते नकोस वाटत होत. पण खूप लोकांनी तो भूकंप एवढा मित्रांनी एवढा प्रलयकारी होता, त्या भूकंपात 20 ते 22 हजार पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला. दीर्घ पावणेदार लोकांनी दीर्घ पावणेदार लाखपण लोक त्या भूकंपात जखमी झाले, गंभीर अवस्थेत आले. तरी त्यातून आज बाहेर पडून खूप मोठ्या शिक्षकांनी घातलेले आहे. ते जे कारण होतं माझं महाराष्ट्रात यायचं, माझे वडील 1996 पासून महाराष्ट्रात, माझे मामा आज जेसिंगपूर सुरणावर होत्या, त्यांच्या नोकरी करायचे. माझ्या आईच्या विनंतीवरून ज्यावेळी भूकंप झाला सगळी जानेवारीला मी 6वी कक्षेत होतो. त्यावेळी सर्व शाळा त्या जिल्ह्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या. काही मुलांना चांगलं वाटलं, काही मुलांना ते बरं वाटलं नाही. 4 ते 5 महिने मोठं वाटलं. माझ्या आईने माझ्या मामाला विनंती केली आणि महाराष्ट्रात पुढील शिक्षणासाठी तुम्ही त्यांना घेऊन जावा आणि पुढून त्याचं आयुष्य तुम्ही कठीण करावा. त्यासाठी मी एप्रिल 2000 शिक्षण माझं बडोदरा जिल्हा हायस्कूल येथे झालं. पहिल्या दिवशी माझ्या शाळेत मला मराठी भाषा येत नव्हती, हिंदी भाषा कच्ची होती. मी गुजराती मातृभाषा शिकलेलो, इंग्लिश तर लांब लांब मराठी वर्गात पाहिजे होत, कारण आमचं शिक्षण गुजरातमधलं शिक्षण आज खूप महाग आहे. आणि त्या कारणाने मी तिथून काहीच येत नव्हतं. पहिल्या दिवशी मी माझे काही मित्र मिळवले, कमवले, त्यांच्याकडून मी इकडे चला तिकडे चला हा पीच्या तासातून शिकलो. असं करत करत 3 महिन्यात मराठी शिकलो, 6 महिन्यात सगळ्यांशी मिसळलो. परत 8वी 9वी 10वीला मी गडीनजला आलो. त्यावेळी 8वी 9वी 10वीचं शिक्षण गडीनजी बिजवणे हायस्कूल बिजवणे बाळभाग इथं मी शिकलो. 11वी 12वी 7वी मध्ये व्होकेशनल या विभागात ऍडमिशन घेतली मी. 12वी 2007 साली व्होकेशनल विभागात पूर्ण माझा पहिला नंबर आला. आणि पुढील शिक्षणासाठी माझ्या घरातून परिस्थिती नसल्याने मला 12वीनंतर शिकता येईल का नाही त्याची पण हे नव्हती, गॅरंटी नव्हती. मी 9वीत असताना कामात लागलेलो. माझ्या 11वी 12वीचं शिक्षण पूर्ण मी माझ्या स्वतःच्या कमाईतून केलेलं आहे. 9वीत असताना मी 1500 रुपये महिना पगारे सिमेंट चौकटीच्या कारखान्यात काम करायचो. सकाळचा वेळ संध्याकाळचा वेळ माझ्या कामात पूर्ण शाळेत जायचो. 9वी 10वी 11वी 12वी असं करून चांगलं मार्क आल्यामुळे माझ्या आई वडिलांनी, माझ्या समाजाने, माझ्या सोसायटीच्या लोकांनी मला प्रेरणा देऊन पुढील शिक्षणासाठी सांगली येते बीसीए पर्यंत मी ऍडमिशन घेतले. बीसीए फर्स्ट इयर मध्ये मी चांगल्या डिस्टिंक्शनला मी पुढे गेलो. फर्स्ट इयर पास आउट झालं. सेकंड इयर मध्ये मी काही मुलांच्या अडचणीनं मी अडकलो. शिवाजी विद्यापीठातून मला रस्टिकेट करण्यात आलं एक्झामच्या दरम्यान. काय विद्यार्थ्यांचं म्हणा, त्यावेळी मी नर्वस होतो. मित्रांनी पण माझं मनाचं खच्चीकरण केलं, नातेवाईकांनी पण खच्चीकरण केलं. त्यातून मला एक नेटवर्क मार्केटिंग कंपनीशी माझा जोडा झाला, लगाव झाला. मग त्यावेळी मी 2008-2010 परत मी घरापासून लांब राहून मी त्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीशी जोडलो गेलो. मी त्या आयुष्याच्या माझ्या आजपर्यंत 3 वर्षाची कमाई मी त्या 3 वर्षाला क्रेडिट देतो. त्यात मी बरंच काही. परत 2011 साली मी गडीमध्ये परत आलो. वडिलांच्या व्यवसायाने सिमेंट विटाचा वडिलांचा कारखाना होता, त्यांना मी जरा हातभार केली. मग त्यामध्ये थोडं वाढवत 2014 साली आम्ही सिमेंट चौकटी आणि फर्निचरचा व्यवसायात आलो. 2015 साली 2013 साली माझं लग्न झालं. 2015 साली मी बरं
स्वराज्याच्या डोसच्या जे मरवले त्या इंडस्ट्रीमध्ये आलो. त्यामुळे तीन मित्रांनी म्हणजे तीन मित्रांनी नवीन पार्टनरशिप मध्ये कंपनी चालू केली एडीएम एंटरप्राइजेस अल्पेश विशाल मनीष मनीष मी. त्यातला तीन महिन्यात एक मित्र हे काय बरोबर नाही कसं होणार पडेल आपल्या तीन मुलांना कोण व्यापारी ढवळ करून घेत नाहीये कोण आपल्याला हे करत नाही त्यातला एक पार्टनर बाहेर पडला. 2.5 वर्षाने दुसरा विशाल म्हणून पार्टनर बाहेर पडला. 2017 साली 16 एंडला 17 स्टार्टिंगला मी माझं स्वतःची ब्रँड नॅक्सन ते विचार करून आणि मी स्वतः त्याच्यावर काम करून ही ब्रँड स्थापन केली. नॅक्सन हे काय आहे तर माझे आई वडील नर्मदाबाई आणि किंजीबाई माझे आजी आजोबा नानजीबाई कर्तव्य यांच्या नावावरून एन सन म्हणजे मी आणि माझा भाऊ लहान भाऊ असे म्हणून नॅक्सन ही ब्रँड तयार केली. आणि आज 2015 मध्ये आम्ही पवित्र व्यवसायात आलो त्यावेळी आधार रोड घडले होते 1100 स्क्वेअर फूटमध्ये आमचा पवित्र व्यवसाय होता भाड्याने लागेल. त्यानंतर 2017 साली मी भडगाव रोड मध्ये सिद्धिविनायक फर्निचर म्हणून चालू केलं 3000 स्क्वेअर फूटमध्ये. आज तुम्हाला सांगण्यात आनंद वाटतो की आज स्वतःचे माझं 1500 स्क्वेअर फूटमध्ये मॉल नव्हती ते नॅक्सन होम डेकोर नावाचा स्वतःचा शोरूम आहे ते फक्त 10 वर्षात मी करू शकतो. माझं मोठा अचीवमेंट नाही आहे असं भरपूर उदाहरणे आज भारतामध्ये असे भरपूर स्टार्टअप आहे जे बघता 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 कुठे गेले गेल्या 10-15 वर्षात गेल्या दशकात एवढे स्टार्टअप इंडियामध्ये आले आणि गेले पण जे टिकून राहिले कोण त्यांनी नीतिमत्ता गमावली नाही जेने त्या सिस्टमशी जोडले रिलेशनशिप मध्ये त्यांनी आज म्हटलं जात की कोणताही बिझनेस किंवा जॉब करा त्या फील्डशी आपण पूर्णपणे त्या ओतून आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे. जॉब करणे आजच्या काळात चुकीचं नाही आहे. हवे कोणता पण मोठी महान मोठा माणूस झालेला असेल त्याच्या आयुष्याची सुरुवात ही जॉब करत झालेली आहे. पण जॉब करता करता 2-3 वर्ष 4 वर्ष करता करता ज्यानं आपली ताकद ओळखली आपल्यामध्ये काय क्षमता आहे माझा जन्म हा कशा साठी झालाय हे त्या माणसानं ओळखलं तेव्हा माणूस आज खूप दुनियावर राज करत आहे. त्यांना आपल्या त्याच्यामध्ये खूप करिअर घडवलं. आज तुम्ही थर्ड इयर मध्ये आहे तुम्ही उद्या तुमच्या कॅम्पसमधून ज्यावेळी बाहेर जाणार तुम्हाला विभिन्न प्रकारची लोक भेटणार विभिन्न प्रकारच्या कंपनीमध्ये तुम्ही जाणार तुम्ही तिथं काय करता पहिली पायरी चढताना आपण कसं चढतो तशीच पायरी आपण चढता 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 आपण पुढे जात असतो. तुम्हाला आज 2 वर्षापूर्वी आपण प्रत्येकाने कोरोना या महामारीचा आपण सामना केला त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या जॉब गेल्या. आता पण आज गेल्या 8 दिवस 10 दिवस झालं 15 दिवस झालं महिनाभर आपण ऐकतोय अमेरिकेमध्ये ट्विटरमध्ये एवढा कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं अमेझॉन मध्ये एवढा कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं त्याच्यामध्ये एवढं काढण्यात आलं हे आपण बघत असताना आपण मनाला खचिकाला आपण द्यायला नको पाहिजे कारण ते दिसत आहे. मी असं करणार काम की मला कंपनी समोरून बोलेल का आपण असं आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. आज कारकिर्दीची सुरुवात करत असताना आपल्याला हरेक लहान लहान गोष्टीचा विचार करून आपण पुढे पडलं पाहिजे. आज जॉब करणे म्हणजे आज आपण आयुष्यात आज मी पहिले मी माझ्या आयुष्यात सांगत असताना माझा बॅकग्राऊंड हा धंदे व्यवसाय करत होता त्यामुळे मला शिक्षणात अडचण येत होती. माझ्या बरोबर 10वीचे मुलं असताना कधी माझे वडील किंवा आई किंवा दादा मला सोडायला पण यायचं नाही पण माझ्या बरोबर असताना मित्रांना आई वडील प्रत्येक पेपरात सोडायला यायचे त्यांना जे प्रोत्साहन द्यायचे ते मला कधी भेटलं नाही. पण आज आपला इकडे करत असते आई वडील शिक्षण करत ते माझ्या बॅकग्राऊंड मध्ये धंदा करत मी आज मोठा केलो असे अनुभव आले. तुम्ही पण कसं आहे पाचही बोट सारखी नसत्या म्हणून लोक पण सारखी नसत्या. आज आपल्याला मनात एक तुम्ही हिंकून ज्यावेळी बाहेर पडणार त्यावेळी तुम्ही हे करा. आज जरी मी जॉब कडे जाणार असलो तरी भविष्यामध्ये मी जॉब करण्यापेक्षा मी जॉब देणारा बने याची मी पूर्ण तयारी करणार या दिशेने मी पुढे जाणार. जॉब देणारा बना तुम्ही जॉब प्रोव्हाइड करणारा बना जॉब क्रिएट करणारा बना. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो सिरियस होऊ नका म्हणजे मी काय प्रोफेशनल स्पीकर नाहीये मी एक रेग्युलर तुमच्यातून लहानातून मोठा झालेलो आहे. मला पण हे बघा तुमच्या मनात जर खरोखर तुमच्या मनात चांगले विचार असतील तुम्ही चांगल्या विचारांमध्ये पुढे जायचं तुम्ही जर साहस करत असाल तर तुम्हाला वेळेबरोबर तुमच्या बरोबर देव पण तुम्हाला एक एक पुढे जाणार तुम्हाला पुढे येणार तर तुमचा विचार मांडला असला पाहिजे.
तुमची इच्छाशक्ती प्रबल असली पाहिजे. आज माझ्याकडे काय नाही आहे हे विचार करू नका. आणि तुमचं स्वतः तुमची आवड कशा आहे, जरी तुम्ही आज हे करत असला, मी पण माझ्या आयुष्यात मी करताना कितीतरी मी शिक्षण बदलले, कुठला वेगळा प्रभाव केलो, पण आज मला असं वाटतं की मी बरंच काही ज्यावेळी मी सीएस होतो माझ्या बरोबर मी शिक्षणावर जोड सोडलो. जे मुलं मला जे मित्र मला चिडवत होते, माझा टीका करत होते, 2011 जे बी सी ए पास आउट झाले, 2013 जे एम बी ए पास आउट झाले, ती आज मुंबई पुन्हा बेंगलोर हैदराबाद मध्ये जॉब करते. आज कोणाला 30,000 कोणाला 40,000 कोणाला 15,000 पगार आहे. पण आज मी पण त्याच परिस्थितीत असताना आज मी लाखो रुपये मी महिन्याला कमवतोय. माझं आता 6 visit मध्ये माझी इन्कम आहे. माझं टार्गेट आहे पुढच्या काही महिन्यात मी 7 visit मध्ये माझी इन्कम जाईल. ते कसं करतो, मी इंडिपेंडंट आहे. तुम्ही सुद्धा मानसिकता बदला. माझ्याकडे काही नव्हतं, मी 1500 रुपये महिना पगार करताना मी सुरुवात केली. आजची परिस्थिती तुम्हाला एवढी तुम्हाला सोपी झालेली आहे. तुम्हाला एका क्लिकवर एका बटनावर तुम्हाला सगळं अवेलेबल होते. त्याची जाण आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. पूर्वी हे सगळं सोपं नव्हतं. दळणवळणाची व्यवस्था फार कठीण होती. कसं तरी मोलमजुरी करून आपल्याला पाठवत होते. पुढे सांगायचं म्हटलं की तो आयुष्यात जर भूकंप आला नसता तर मी एकदा आलो नसतो. त्यावेळी खूप लहान लहान गोष्टी मला शिकून गेल्या. पुढे सांगायचं म्हटलं आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आज मी आयुष्याचा मोठा पगार घातलेला आहे. माझे मुलं पण चांगले आहेत, शिक्षण घेत आहेत, मी पण एका चांगल्या एरियामध्ये राहतो. आणि सगळं 10 वर्षांपासून बघितलं तर काहीच नव्हतं. तुम्ही ज्यावेळी इथून बाहेर पडणार तर तुमचं आयुष्याचं एक डायरीमध्ये तुमचे स्वप्न असले पाहिजे. मला कुठं जायचं आहे, मला काय करायचं आहे, मला कितपत हे करायचं आहे. तुमचे स्वतःचे स्वप्न असावे पण त्याच्या सोबत सोबत आपण या समाजासाठी, आपण या राष्ट्रासाठी, आपण या प्रत्येक गोष्टीची आपण बांधिलकी आहे त्याच्यासाठी आपण काय करणार. स्वप्न तुम्ही वैयक्तिक पण पहा आणि जगाचे पण पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणतं की मी आज मी माझं तर कट्ट करेन पण समाजासाठी मी अशी व्यवस्था निर्माण करेल की आज आपल्या देशामध्ये बरेच ठिकाणी करप्शन आहे. करप्शन साठी मी लढण्याचा प्रयत्न करेन. गावात सारी पॉईंट आपल्या प्रत्येकाने आपल्या गावात साफसफाई साठी मी प्रयत्न करेन. अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्या लोकांशी काय झालं, नातं जुळलं जाते, आपलं रिलेशन बनलं जातं. कोणताही तुम्ही व्यवसाय करा, कोणताही कार्य करा, कुठेही करा, पण तिथं रिलेशनशिप बनवा. आज जॉब लोक जॉब करण्याची प्रोफाईल काय आहे, या लोकांची 10 ते 4, 11 ते 5 बरोबर आहे किंवा 8 तास त्यांनी जॉब करतात, त्यांनी तेवढंच त्यांचं दिवसाचं